मिरज तालुक्यातील मालगाव येथे पारधी जावयाने ठरलेल्या हुंड्याची रक्कम देत नसल्याने सासरा आणि मेहुणाने जावयाचा खून करून दिराला गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. रुमालगाव शास्त्री नगर येथे दोन पारधी वस्ती आहेत. पारधी समाजात नवऱ्या मुलानं हुंडा मुलीच्या आई वडिलांना देण्याची प्रथा आहे. एंटी काळे याने सलमा काळे हिच्याशी लग्न झाल्यानंतर ठरलेला हुंडा सलमाच्या आई वडिलांना दिला नाही, त्यामुळे सलमा ही माहेरी निघून गेली होती. सलमा काळे ही नवऱ्याकडे हुंड्याचे पैसे मागायला आल्यानंतर एंटी काळे आणि सलमा यांच्यामध्ये वाद झाला. त्यामुळे चिडलेल्या सलमाने ही गोष्ट आपल्या भावांना जाऊन सांगितली. त्यानंतर या ठिकाणी तिच्या भावांनी येऊन हत्यारानं एंटी काळे आणि जितेंद्र काळे यांच्यावर जोरदार हल्ला केला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे. सकाळी 6 वाजताच्या दरम्यान मालगाव पारधी वस्ती येथे एंटी व्यंकटेश त्रिभुवन काळे व राजू सुभाष पवार यांची मुले यांच्यामध्ये एंटीची पत्नी सुशीला तिला सासरी पाठवण्याच्या कारणावरून त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद होऊन त्यामध्ये मारामारी झाली आणि त्याच्यामध्ये युटी व्यंकटेश त्रिभुवन काळे व त्याचा भाऊ जितेंद्र त्रिभुवन काळे याला किरण राजू पवार, देवा राजू पवार, टिकल्या उर्फ लाल्या राजू पवार, राजू सुभाष पवार आणि सुशीला राजू पवार यांनी दगडाने, भाला आणि कोराडीने मारहाण केलेली आहे. त्यामध्ये एंटी व्यंकटेश काळे हा गंभीर जखमी होऊन मयत झालेला आहे आणि जितेंद्र त्रिभुवन काळे हा जखमी होऊन सध्या उपचाराकामी त्याला सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथे दाखल केलेले आहे. आरोपींमध्ये आम्ही तात्काळ तपासपत्ते शोधकामी रवाना करून राजू सुभाष पवार व सुशीला राजू पवार यांना अटक केलेली आहे गुन्ह्याच्या कामी आणि देवा राजू पवार यासही ताब्यात घेऊन त्याला वैद्यकीय तपासून मी कमी रवाना केले आहे आणि त्यालाही लवकरच आम्ही अटक करून घेत आहोत.